सिव्हिल हॉस्पिटलला नामदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली भेट, माध्यम प्रतिनिधींना दिली आपली प्रतिक्रिया. सिव्हिल हॉस्पिटलमधील घडलेली घटना ही दुर्दैवी आहे, तरी या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. अधिकारी SP आणि सिव्हिल सर्जन इथं आहेत, तर प्राथमिक जी माहिती आता मिळते आहे त्या अनुषंगानं अजून तरी दुर्घटनेचं कारण कशामुळं आग लागली हे आत्ता अजून स्पष्ट नाही आहे. तर आपण चौकशी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी चौकशी अधिकारी नेमलेला आहे, त्यांनी व्यवस्थित सगळं बघून आपण आत्ता निष्कर्षाला येऊ शकत नाही, त्यामुळं त्या कारणावरती आत्ता बोलणं योग्य होणार नाही. परंतु काय नेमकं कारण झालं, कशामुळे झालं याची सविस्तर चौकशी करून त्या निर्णयाप्रत आपल्याला येता येईल. 10 लोकांचा अत्यंत खरं दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि 6-7 लोक जखमी झालेले आहेत. नगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून, शेवगाव, नेवासे, पाथर्डी, नगर, संगमनेर अशा तालुक्यातून ही कोविड वॉर्ड होता ICU, तिथं ही खरं अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. आपल्याला व्यवस्थित मुळापर्यंत याच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जर कुणी काय हलगर्जीपणा केला असेल, कुणी काय निष्काळजीपणा केला असेल, तर निश्चितपणे त्याच्यावरती योग्य ती कारवाई, कठोर कारवाई होईल. परंतु आत्ताच काहीतरी निदान करणं हे योग्य होणार नाही. नेमकं नवीन ICU होतं, त्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे हे आपण चौकशी अधिकारी नेमला, व्यवस्थित सखोल चौकशी होईल. कुणालाही याच्यामधून तसं आपण सोडणार नाही, जर कोणाचा निष्काळजीपणा असेल तर. चौकशी अधिकारी कलेक्टरांनी आत्ता नेमलं, माझं नाव आत्ता लक्षात नाही, परंतु चौकशी अधिकारी प्रॉपर त्या पण नेमलेलं होतं. आणि आत्ता प्राथमिकता आता मी सांगितलं आहे की ज्यांचे मृत्यू झाले आहेत त्यांचे पटकन या ठिकाणी शवविच्छेदन करून लवकरात लवकर नातेवाईकांना बॉडी ताब्यात देण्याच्या सूचना मी सिव्हिल सर्जनना केलेल्या आहेत. घटना घडली ती नवीन इमारतीत घडलेली आहे, इमारतीचं बांधकाम पण आधी झालं होतं, या संदर्भात फायर ऑडिट वगैरे झालं होतं का, सुरक्षेचा प्रश्न पण आयरण होता. मी आपल्याला सगळं सांगितलं, आत्ता लगेच कुठल्या निष्कर्षाला येणं योग्य होणार नाही, व्यवस्थित आपण याची सखोल चौकशी होऊन सगळी कारणं बाहेर येतील. आत्ता लगेच आता आमची प्राथमिकता मी सांगितलं की पटकन जे काय मृतदेह आहेत त्यांचं तातडीनं शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जखमींची प्रॉपर काळजी घेतली गेली पाहिजे ह्याची सध्या प्राथमिकता आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे कुणाला याच्यामधून आम्ही सुटका नाही, जर काय कारणाच्या मुळाशी आपण जाणार आहोत.